पारनेर तालुक्यातून जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीकडून उदय शेळके तर शिवसेनेकडून रामदास भोसले यांच्यामध्ये लढत सरळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीमध्ये आमदार निलेश लंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, राहुल शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सेवा संस्था मतदारसंघातून महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोसायटी मतदारसंघात पारनेर तालुक्यातून 105 मतदार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अखेरच्या क्षणी रामदास भोसले यांनी आपण निवडणूक लढत असल्याचे जाहीर केले. भोसले यांच्या बाजूने 64 ठराव असून त्यानुसार उमेदवारी केली आहे असे सांगण्यात येत आहे. उदय शेळके यांनी मेळावा घेत आपल्याकडे सर्वाधिक ठराव असल्याचा दावा केला होता, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता होती. मतदारांची ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशी इच्छा होती. अनेक मतदार आपल्याला मिळालेला ठराव व त्यानुसार मतदानाची मिळालेली संधी हुकणार असल्याने तणावात आले होते. काहींनी ठराव आपल्या नावावर होण्यासाठी आर्थिक तडजोडी केल्या होत्या, त्यामुळे ती वसुली कशी होणार अशी चर्चा होती. त्यामुळे रामदास भोसले यांची उमेदवारी मतदारांच्या फायद्याची ठरणार आहे. माघारीच्या दिवशी रामदास भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतदारांचे चेहरे फुलले आहेत. आमदार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत उदय शेळके यांना पाठिंबा दिला आहे, तर शिवसेनेकडून रामदास भोसले यांना माजी आमदार विजय औटी, सुजित झावरे, राहुल शिंदे, सभापती गणेश शेळके यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. तर पतसंस्था फेडरेशन मतदारसंघातून बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड ही उमेदवारी करणार असून त्यांच्या विरोधात श्रीगोंद्याचे दत्ता पानसरे असणार आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाताई झावरे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे. सेवा संस्था मतदारसंघात उदय शेळके यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र समोरून कोण उमेदवारी करणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. अखेर ते रामदास भोसले यांच्या उमेदवारीने दूर झाले. गेल्या वेळेस सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके हे बिनविरोध निवडून आले, त्यामुळे यावेळीही शेळके हे बिनविरोध निवडून जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रामदास भोसले यांच्या उमेदवारीने निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.